पनवेल आगारात दररोज कोकण आणि घाटाकडे मोठ्या प्रमाणात एस टी महामंडळाच्या बस धावतात. एस टी महामंडळाच्या 280 बसेसमध्ये पनवेल आगारात दररोज डिझेल भरले जाते, त्यामुळे पनवेल आगार फायद्यात आहे. शासनाने राज्य महामार्ग परिवहन महामंडळाला जास्तीत जास्त लोकांभिमुख करण्यासाठी नवे नवे प्रयोग राबविण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 85 लिटर प्रति मिनिट या वेगाने डिझेल भरणारी अत्याधुनिक यंत्रणेला शुभारंभ पनवेल आगारात महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित देओल यांनी केला आहे. इंडियन ऑइल व्यवस्थापनाचे तसेच महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या नव्या यंत्रणेद्वारे डिझेलचा वापर वाहन चालकानुसार, मार्गानुसार आणि गाडीनुसार किती होतो याची माहिती उपलब्ध होणार आहे. यापूर्वी हे काम हस्तलिखित स्वरूपात होत होते, ते आता यांत्रिकरित्या होणार आहे, त्यामुळे तोट्यात असलेल्या एस टीला मोठा दिलासा मिळणार आहे. ते जे आपण अत्याधुनिक म्हणजे यांच्यामध्ये आमचे बसमध्ये टॅग असणार आहे आणि ते ऑटोमॅटिकली ज्यावेळी त्यांच्यामध्ये नोजल द्यायचे ते ऑटोमॅटिकली रीड होणार आहे. ते कुठली बस आहे ते नंबर येतील आणि ते ऑटोमॅटिकली रेकॉर्ड होणार आहे त्या बसमध्ये किती लिटर डिझेल गेला होता. आता आम्ही हे सगळं मॅन्युअली लिहितो, पण हे टॅग लावल्यानंतर डायरेक्टली ते रेकॉर्ड होईल आणि मला ते पूर्ण डॅटा बघता येईल की कुठला कुठला बसमध्ये किती किती लिटर डिझेल टाकलेला होता आणि ते आम्हाला पूर्ण त्यांच्यामध्ये त्यांचे किती किलोमीटर चालतात, एफिशियन्सी काय या बसची, ते पण अगोदर पण आम्ही काढतो. पण यांच्यामध्ये आणखी आम्हाला थोडासा फायदा होईल. आणि दुसरं आहे की आम्हाला ते टँकमध्ये डिझेल किती राहिलेलं आहे ते लगेच आम्हाला ऑनलाईन बसून रेकॉर्ड बघता येईल. ते दुसरं आहे की ह्यांच्यामध्ये आता आणखी एक कपॅसिटी जे भरण्याची आहे, स्पीड जी आहे ते वाढणार आहे, म्हणजे डबल होणार आहे जवळपास, जेणेकरून ते रिफिल करण्याची म्हणजे वेळ भरपूर कमी लागणार आहे. असे आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही IOCL किंवा दुसरी कंपनीचे असेल ते सगळेच करायचे. आता यापासून IOCL इथे सुरुवात केलेली आहे. या त्यांनी 2 आणखी असे पेट्रोल पंप केलेले आहे. या पुढच्या वर्षी आणखी काही त्यांनी टार्गेट ठेवलेले आहे आणि मला वाटतं पुढच्या वर्षी आणखी ते टार्गेट ठेवून काही 2-3 वर्षामध्ये कम्प्लीट करा.